पुढच्या बातमीकडे वळूयात. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीत गावामध्ये उद्या मतदान होत आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 16 जागांसाठी काटेवाडीमध्ये मतदान संपन्न होईल. महायुतीमध्ये असलेली राष्ट्रवादी आणि भाजप काटेवाडीमध्ये मात्र आमने सामने येणार असल्याचं पाहायला मिळतंय. रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रणजित, उद्या ग्रामपंचायत निवडणूक होतीये, महत्वाची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे, कशी तयारी झालेली आहे? वृषाली, आपण पाहिलं तर राज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते. मात्र आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये आजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो बालेकिल्ला आहे, जो होम पीच आहे काटेवाडी ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी उद्या पार पडणार आहे. त्यासाठी भाजप पुरस्कृत एक पॅनल आणि राष्ट्रवादी पुरस्कृत एक पॅनल जो आहे तो या ठिकाणी उभा आहे. त्यामुळे दोन्हीकडची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. केंद्रात आणि राज्यात दोस्ती असली तरी गावामध्ये आपण पाहिलं अजित पवार यांच्या गावामध्ये, त्याच काटेवाडीमध्ये आता कुस्ती असलेली भाजप आणि राष्ट्रवादी यांची चित्र जे आहे ते आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे. 16 जागांसाठी ज्या काटेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा सरपंच असेल यांची निवडणूक जी आहे ती उद्या या ठिकाणी पार पडेल. नक्कीच गेल्या काही दिवसापासून मतदार राज्या मतदान जे आहे ते मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण सदस्य असेल किंवा सरपंच पदाचे उमेदवार जे आहेत ते गावागावात जाताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. मात्र आता उद्या मतदार राज्या जे आहे ते कुणाच्या पार्ट्यात मत टाकतात हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील जे आहे ती या आता बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे. वृषाली, नक्कीच.